नमस्कार, इझी रेसिपीमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक फ्राय राईस. शिजून घेतलेला भात, कांद्याची पात, गाजर, आलं, लसूण, दोन अंडी, छान सोलून साफ करून घेतलेली कोळंबी, व्हिनेगर, सोया सॉस, शेजवान चटणी, फोडणीसाठी तेल आणि मीठ. गाजर, आले, लसूण, कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे. तवा छान गरम झाला आहे. आता त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झाले आहे. आता त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली फ्रॉन्स टाकून घेतली आहे व फ्रॉन्स चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. फ्रॉन्स शिजायला वेळ लागत नाही. आता त्यामध्ये सोया सॉस, शेजवान चटणी, व्हिनेगर सर्व टाकून घेऊन फ्रॉन्स छान परतून घ्यायची. चायनीज करत असताना गॅस नेहमी फास्ट ठेवायचा. सर्व सामान टाकले की असा धूर निघला पाहिजे, म्हणजे आपले चायनीज चांगले टेस्टी होते. आता त्यामध्ये 2 अंडी फोडून टाकायची. अंडी फोडून झाली आहे. आता अंडी आणि फ्रॉन्स छान परतून घ्यायचे. सर्व साहित्य चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. सर्व परतून झाले आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ कमीच टाकायचे, कारण सर्व सॉसमध्ये मीठ असते, त्यामुळे मीठ कमी टाकायचे. सर्व चांगले परतले आहे. अंडे व कोळंबी छान परतून झाली आहे. आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेले आले, लसूण, गाजर, कांद्याची पात टाकून घ्यायची आणि सर्व 2 मिनटं छान परतायचे. कोळंबी आणि अंडे छान परतून झाले आहे. आता त्यामध्ये शिजून घेतलेला भात घालून घ्यायचा. भात चांगला मिक्स करून घ्यायचा. सर्व साहित्य छान मिक्स झाले पाहिजे आणि 2 मिनटे भात परतून घ्यायचा. सर्व छान मिक्स झाले आहे आणि आपला भात परतून झाला आहे. अशा पद्धतीने घरच्या घरी चायनीज बनवा, खूप छान होते. अशा पद्धतीने घरच्या घरी टेस्टी एक फ्राय राईस बनवा, खावा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.